नमस्कार, मी बळीराजा। या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। गावरान कुक्कुटपालन करत असताना सर्वात मोठ्या दोन अडचणी असतात, एक लसीकरण, दोन गावरान कोंबड्यांचे खाद्य। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावरान कोंबड्याचे खाद्य कसे असावे यावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच आमच्या मी बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। बरेच लोक गावरान कोंबड्यांना लेयरचे खाद्य देतात। त्या खाद्यामध्येही दोन प्रकार असतात, एक खाद्य कोंबडीच्या वजनवाढीसाठी उपयुक्त असते, तर दुसरे खाद्य कोंबडीच्या वजनवाढीसाठी उपयुक्त असते। या खाद्यामुळे कोंबडीची वजनवाढ चांगल्या प्रकारे होते, तर दुसरे खाद्य हे अंडेसाठी असते। या खाद्यामुळे कोंबडीची अंडे देण्याची क्षमता वाढते। गावरान कोंबडीमध्ये सर्वात मोठी एक अडचण असते, ती म्हणजे गावरान कोंबडीची वजनवाढ लवकर होत नाही, यामुळे आपल्याला उत्पन्न मिळायला उशीर होतो। पण मित्रांनो, आपण त्या कोंबड्यांना लेयरचे खाद्य दिल्यास 20-30% वजनवाढ झपाट्याने होते। पुढचा मुद्दा आहे शिंपल्याचे प्रमाण। कोणत्याही कोंबड्या ज्यावेळेस अंडीवर येतात त्यावेळेस त्यांना शिंपल्याची खूप आवश्यकता असते। शिंपल्याच्या घटकातून कोणतीही कोंबडी एक कवच निर्माण करत असते। मित्रांनो, अंड्याचा बाहेरचा जो पापुद्रा असतो तो तयार होण्यासाठी शिंपल्याची खूप आवश्यकता असते। पुढच्या खाद्यातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे कॅल्शियम। गावरान कोंबड्यांना जर आपण बंदिस्त केलं तर त्यांना कॅल्शियम अपुरे पडते, त्यामुळे लेयरचे खाद्य आवश्यक आहे। त्यामुळे लेयर खाद्याची आवश्यकता असते। ज्याप्रकारे लेयर खाद्याचे फायदे आहेत त्याप्रकारे लेयर खाद्याचे तोटे आहेत। आपण जर गावरान कोंबड्यांना लेयरचे खाद्य दिले तर नक्कीच आपले आर्थिक बजेट बिघडेल। आर्थिक बजेट बिघडण्याचं प्रमुख कारण काय आहे, तर लेयर खाद्याचा भाव हा 30-35 रुपये आहे। आपण जर कोंबडीच्या खाद्याचा विचार केला तर 120-130 ग्रॅम कोंबडीची भूक असते, यामुळे हे खाद्य आपल्याला परवडणारे नाही। यामुळे आपल्याला लक्षात आले आहे की आपण पूर्ण लेयरचे खाद्य कोंबड्यांना देऊ शकत नाही, आपण थोड्या प्रमाणातच लेयरचे खाद्य द्यावे। आता आपण घरगुती खाद्याचे फायदे व तोटे पाहूया। घरगुती खाद्यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे खर्च। घरी बनवलेले खाद्य दिल्याने आपला खर्च हा कमी होतो, हा खर्च तुम्हाला 0-20% येतो। गावरान कोंबडीला घरगुती खाद्याला देखील वजनवाढ करता येते। घरगुती खाद्यात कोणताही तोटा येत नाही। गावरान कोंबडीला गावरान खाद्य दिल्याने तुमचा व्यवसाय कधीही तोट्यात येणार नाही। आता आपण गावरान कोंबडीचे खाद्य घरी कसे बनवावे हे पाहूया। 120 ग्रॅम खाद्य कोंबडी दिवसाला खाते, तर आपण या खाद्याचे प्लॅनिंग पाहूया। 120 ग्रॅम खाद्यापैकी 20% खाद्य हे लेयरचे द्यायचे आहे, म्हणजे झाले 24 ग्रॅम। आपल्याला खाद्यातील 24 ग्रॅम खाद्य हे मक्याच्या भांड्याचे द्यायचे आहे व यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे। 24 ग्रॅम गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी, नाचणी यांचे मिश्रण द्यावे। 24 ग्रॅम खाद्य सुरुवातीला आपल्याला लेयरचे द्यायचे आहे, त्यानंतर 24 ग्रॅम खाद्य हे मक्याच्या भांड्याचे द्यायचे आहे, त्यानंतर 24 ग्रॅम गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी, नाचणी यांचे मिश्रण द्यायचे आहे। आता यानंतर 24 ग्रॅम डाळीचं मिश्रण करावं। डाळीमध्ये बी जीवनसत्व असते, बी जीवनसत्वामुळे कोंबडीला येणारे आजार आपण रोखू शकतो। यामध्ये आपण जेवढ्या डाळी आपल्याला उपलब्ध होतील त्या डाळीचे मिश्रण करावे। आता चौथा भाग म्हणजे यात पालेभाज्यांचा उपयोग करायचा आहे। बाजारातील जो माल उरलेला असतो आपण तोही वापरू शकतो। यामध्ये मेथी, पालक, कोबूचा पाला, कोथिंबीर, कांदा या सर्व पालेभाज्या वापराव्यात, जेणेकरून कोंबडीच्या आहाराची पूर्तता होईल। आपण पाहिलं आहे 24 ग्रॅम लेयरचे खाद्य, 24 ग्रॅम मक्याचा भरडा, 24 ग्रॅम धान्य, 24 ग्रॅम डाळींचे मिश्रण व 24 ग्रॅम पालेभाज्या, असं सर्व मिळून त्यांना दिवसाला 120 ग्रॅम खाद्य द्यायचे आहे। कोंबडीला 120 ग्रॅम खाद्य द्यावे। आता आपण हे खाद्य एका कोंबडीसाठी पाहिले, आपल्याकडे जेवढ्या कोंबड्या असतील तेवढ्या प्रमाणात या गणितावरून आपण खाद्याचा उपयोग करावा। अशा प्रकारे आपण कोंबड्यांना संतुलित आहार दिल्यास
कोंबड्यांची वजनवाढ चांगल्या प्रकारे होते व कोंबड्या योग्य प्रमाणात अंडे देतात. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस यांची कमतरता कोंबड्यांना जाणवत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.